विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव येथे निर्भीड पत्रकार संघ यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा माँसाहेब जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्याप्रसंगी या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील यांचे प्रति मनोज जरांगे पाटील नाव काय रामेश्वर घोंगडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. पाटील मला एक सांगा, या ठिकाणी आज माँ जिजाऊ जिजाऊ रत्न पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्याप्रसंगी आपणाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं, त्याबद्दल आपलं या निर्भीड पत्रकार संघाच्या बद्दल आपलं काय मत? प्रथम तुम्ही निर्भीड पत्रकार परिषद पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो की माझ्या सारख्या थोड्या छोट्या माणसाला त्यांनी सन्मानित केलं आहे आणि मला आमंत्रण दिलं. निर्भीड पत्रकाराचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि काय झालं असं अचानक ह्या कार्यक्रमामध्ये आणि दुसरी गोष्ट मुलीमध्ये म्हणजे जरंगे पाटल्यासारखं दिसण्यामुळं आणि नेवस्थालयातून माझं खूप प्रतिसाद झाला आहे आणि त्याच्यामुळं मी एक त्यांचं कार्यक्रम म्हणजे कार्य करतो आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या दिसण्यामुळं मध्ये मुंबईमध्ये पिक्चरमध्ये घेतला आणि मराठा युद्ध पिक्चर हा आता लवकरच येणार आहे. एक 1.5 ते 2 महिने लागतील यायला. आणि दुसरी गोष्ट दादा साहेब आहे त्यांनी आमंत्रित केलं आहे आणि निर्भीड पत्रकारांचे मी आभार जाहीर करतो. खरोखर या ठिकाणी निर्भीड पत्रकार संघ माजलगाव बीड यांच्या वतीनं प्रति माननीय मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित केलं होतं, त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे शोभा आलेली, चांगल्या प्रकारे या निर्भीड पत्रकार संघाने एक चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, माजलगाव.